माझं नाव स्वप्नाली मोडक. मनी वर्कशॉप हे मला प्रथम माझ्या मिस्टरांनी श्रीराम मोडक यांनी सांगितलं की त्यांनी मुंबईमध्ये हे अटेंड केलं होतं आणि तू लवकरात लवकर मनी वर्कशॉप कर असं मला त्यांनी फोर्स केला. त्यावेळेला मी म्हटलं अरे नको, कधी पुण्याला होईल तेव्हा मी करेन ना, मुद्दामून कशाला पुण्याहून उठून मुंबईला जायचं. पण ते लवकरात लवकर का कर हे मला ते केल्यावर समजलं. मी इमिजिएटली मुंबईला जाऊन मनी वर्कशॉप अटेंड केलं. एका मिडल क्लासमधून आलेल्या फॅमिलीची एक बॅकग्राऊंड बघितली तुम्ही तर नॉर्मली कसं असतं, एक एज्युकेशन पूर्ण करायचं, पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर एक चांगली नोकरी पकडायची, गव्हर्नमेंट असली तर उत्तमच, आणि नंतर पेन्शन लाईफ जगायची. हेच आपल्याला पण शिकवण्यात येतं आणि कारण त्यातनं आपले आई वडील पण त्याच्यातूनच गेलेले असतात. कुठेतरी त्यांचं लाईफ सेटल झाल्यावर त्यांनाही त्याच्यामध्ये समाधान असतं की अरे किती छान, त्यांना सॅटिस्फॅक्शन पण असतं की आपण जे केलं त्याने चांगलं अचीव्ह झालं आपल्याला. तेच मलाही सांगण्यात आलं. मनी वर्कशॉप ज्यावेळेला मी मुंबईला अटेंड केलं त्यावेळेला तिथे अनेक प्रकारचे लोक आणि अनेक वयोगटातली लोकं आली होती. म्हणजे अगदी म्हाताऱ्या आजींपासून ते अगदी आत्ता तरुण्यात कॉलेजमध्ये जी मुलं शिकत होती तशी आलेली. प्रत्येकाचे अनुभव किती वेगवेगळे असतात आपल्याला कळतसुद्धा नाही. आपण समाजामध्ये वावरत असतो त्यावेळेला पैशाशी प्रत्येक गोष्टीशी आपण त्याची सांगड घालत असतो. प्रत्येक गोष्ट विकत घेताना आपल्याला पैसा लागतो. कुठेही असं जाऊन आपल्याला पैशाव्यतिरिक्त कुठलीच गोष्ट मिळत नसते. पण त्यावेळेला आपण एवढ्या सिरियसली कधीच विचार करत नाही की अरे पैसा हे काय आहे, नक्की काय आहे. केवळ आपण ना एक कॅज्युअल स्टेटमेंट करत असतो ना की पैसा काय, किती मिळवायला कठीण आहे, हार्डवर्क आहे, बाकी काही नाही, त्याच्याशिवाय मिळत नाही. पण इथे गेल्यावर मला या दोन गोष्टींचं रिअलायझेशन झालं, ते म्हणजे पैसा हा इझिली सुद्धा मिळवता येतो. आणि महाराष्ट्रीयन आणि गुजराती लोकांमध्ये हेच आपल्याला बघायला मिळतं की धंद्यामध्ये महाराष्ट्रीयन लोक आपण का प्रगती करत नाही. प्रत्येकाला आपण असं म्हणतो की कोणी घरातला आपल्या धंद्यात पडायला गेलं की त्याला मागे ओढतात की अरे नको, कशाला आहे ना नोकरी, छान कर ना नोकरी, काय प्रॉब्लेम आहे, व्यवस्थित पैसा मिळतोय, कशाला धंद्यात पडतोय, सुद्धा त्याच्यामध्ये रिस्क आहे. पण असं नाही आहे. ज्यावेळेला आपण बघतो बाहेर असेही लोक आहेत की ज्यांनी खूप शून्यातनं पैसा उभा केलेला आहे, धंदा उभा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुंदर असं यशसुद्धा मिळवलेलं आहे. तिथे गेल्यानंतर मला ह्या दोन गोष्टींची नक्की जाणीव झाली की पैसा हा इझिली येऊ पण शकतो आणि इझिली जाऊ पण शकतो. त्याबाबत कसं कॉन्शियस राहा. आणि नाती हा तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण मला ते लहानपणापासून आपण ऐकतो असतो नेहमी नको नको, ते जरा जास्त श्रीमंत आहे तर त्यांच्याशी जरा जास्त कॉन्टॅक्ट पण ठेवू नका, कारण काय ते वागायला विचित्र असतात किंवा आपल्याशी त्यांचे विचार जुळणार नाहीत किंवा काय, किंवा त्याचा बदललेत रादर. म्हणजे एखादा माणूस गरीब आणि त्याच्यानंतर एकदम श्रीमंत झाला ना की त्याची लगेच मेंटॅलिटी बदलून जाते हे आपल्याला बिंबवण्यात आलेलं आहे, त्यामुळे आपण त्याच्याशी जास्त जवळीक पण कधी साधायला जात नसतो. पण हे सुद्धा चुकीचं आहे. तुम्ही असं पैशाशी रिलेशन त्याचं जोडू नका की पैसा आला म्हणजे माणूस बदलला, पैसा गेला म्हणजे माणूस बदलला, असं काही नाही. हे वर्कशॉप मी मुंबईला तर स्वतः अटेंड केलंच, पण त्याच्यानंतर पुण्यामध्ये माझ्या मिस्टरांनी ते स्वतः ऑर्गनाईज केलं होतं आणि त्यावेळेला मला एक दुसरा चान्स मिळाला. आणि ते दुसऱ्यांदा केल्यावरती मला स्वतःला कळलं की अरे आपण अजूनही हे आपण ज्या गोष्टी आणायला पाहिजेत आचरणामध्ये त्या का आणत नाही आहोत. आपण पहिल्यांदा वर्कशॉप केलं ते दोन दिवस खूप मजा आली, ती एक एनर्जी वेगळी मिळाली, पण ते ॲक्च्युअल प्रॅक्टिकल लाईफमध्ये मी का आणलं नाही हे मला त्यावेळेला कळलं. त्या दोन दिवसामध्ये सुद्धा ना मी अटेंडंट पण होते आणि कोऑर्डिनेटर पण होते, पण त्या दोन्ही रोलमध्ये करताना सुद्धा मला खूप मजा आली. तिथे एक वेगवेगळ्या प्रकारचे लोक आले होते, काही कॉर्पोरेट इंडस्ट्रीमधले होते, काही हाऊसवाईफ होत्या. हाऊसवाईफना एक आजकाल असं आहे की खूप जणी नोकरी पण करतात, काही हाऊसवाईफ हा असं कन्सेप्ट आता फार हे झालेलं आहे, कारण मे बी दोघंही नोकरी करणारे असतात. पण मी एक आवर्जून तुम्हाला सांगेन, जरी तुम्ही काही करत नसलात, नोकरी करत नसलात, तरी तुमचा घरामध्ये पैसा येण्याच्या दृष्टीनं सुद्धा एक अविभाज्य रोल असतो. तुम्ही विचार करा, तुम्ही घरात बसून सुद्धा एक घर चालवणाऱ्याला जो काही सपोर्ट देत आहे ना तो खूप महत्त्वाचा असतो. आणि महालक्ष्मी स्वरूप शेवटी काय आहे, स्त्रीचं स्वरूप आहे ना, आणि आपण जर त्याच्यामध्ये आपण जर त्यांना मदत केली, केवळ मिस्टरांनी पैसे आणले आणि आपण घरच्या गरजा भागवल्या इथपर्यंत मर्यादित न राहता, आपण त्याच्याशी कुठल्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे, तो कसा वाढेल याच्याकडे बघायला पाहिजे, किंवा तो कसा इझिली येईल, कसा इझिली आपण स्पेंड करू, हे पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. हा मला अगदी आकर्षाने जाणवला, तो म्हणजे कधीही माझ्या हातून जॉयफुल स्पेंडिंग वगैरे काही व्हायचं नाही. मी कधीही खर्च करताना असं कायम विचार करायचे, अरे बापरे आत्ता एवढं खर्च करते झेपेलना आपल्याला पुढे जाऊन काय आपलं कुठेतरी पैसे कमी पडतील, इतके निगेटिव्ह थॉट्स आपल्या मनामध्ये येतात ना खर्च करताना. आपण कधीच आनंदाने का स्पेंड करू शकत नाही ह्याचा मला त्यावेळेला एक प्रत्यय आला की अरे नाही, आपण ज्यावेळेला खर्च करतो ना तेव्हासुद्धा तेवढ्याच आनंदाने खर्च करा. जेव्हा मिळवता तेव्हा जेव्हा आनंद होतो तेवढाच आनंद तुम्ही त्यातनंही मिळवू शकता. त्यामुळे एक गोष्ट आणखीन की हे वर्कशॉप जर मी अजून लवकर केलं असतं ना तर मला माझ्या प्रोफेशनमध्ये सुद्धा ह्या गोष्टीचा खूप फायदा झाला असतं असं मला वाटतंय. मे बी फार काही उशीर झालेला नाही आहे, माझ्याकडे अजून खूप वेळ आहे, त्यामुळे या गोष्टी लवकरात लवकर अंमलात येऊन प्रगती तर माझी होईलच ह्याच्याबद्दल मला खात्री आहे. पण हे तुम्हीसुद्धा तुमच्या कुटुंबाबरोबर, म्हणजे निदान
नवरा बायको आणि मुलं साधारण ह्यांनी एकत्र मिळून जर केलं ना, तर त्याची एक वेगळीच तुम्हाला मजा येईल, त्याचा अनुभव तुम्हाला एक वेगळा येईल आणि तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. त्यामुळे हे जरूर वर्कशॉप तुम्ही